विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। विटा शहरातील हिरोईन झाली काळाच्या पडद्या आड। विटा शहराची लाडकी कुईनी गेली विटा शहराला सोडून। तिचे खरे नाव जया असून तिला विटा शहरातील नागरिक कुईनी म्हणून बोलवत असत। 80 दशकात सबंध महाराष्ट्राला आपल्या डान्स या कलेतून वेड लावणारी आपली जया। तिचे अनेक मराठी चित्रपटही होते, त्यामध्ये काल रात्री 12 जन्मठेप, पैंजण, अशी असावी सासू, चला येता का फिरायला अशा अनेक पिक्चरमध्ये तिने कामही केले होते। तिचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। गेल्या 5 ती मृत्यूशी झुंज देत होती। 5 कुईनीही विटा शहरातील भाजी मंडई येथे एका जागेवरती पडून होती। ती अनेक आजाराने त्रस्त होती। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे व त्यांच्या संपूर्ण टीमने, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते ओंकार सुरेश कोळी व सामाजिक कार्यकर्ते अजय बाळासव सकटे यांनी तिला उपचारासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले। तिथे तिच्यावरती उपचार करण्यात आले। त्यानंतर तिला उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले। त्यानंतर आज नातेवाईकांच्या घरी तिचा मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्याशी संपर्क केला व तेथील घडलेली घटना विवेक भिंगारदेवे यांना सांगितली। त्यानंतर भिंगारदेवे व त्यांच्या संपूर्ण टीमने तिच्यावरती विटा येथील करारोड नजीक असलेल्या मशानभूमी येथे तिच्यावरती अंत्यसंस्कार केले।